बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक सत्यव्यास लिखित कादंबरी बनारस टॉकीज अनुवाद सुनीता डागा प्रकरण चौदावे चौथ्या सा सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या होत्या जेव्हा सगळ्या अभ्यासाकडे वळतात त्यावेळी मग काही जणांना अटेंडन्सची काळजी सतावू लागते तुम्हाला मार्क्स भलेही पंच्याहत्तर टक्के पडो किंवा न पडो काही फरक पडत नाही परंतु हजेरी मात्र पंच्याहत्तर टक्के भरली पाहिजे म्हणून मग जे जे लागेल त्याची जय्यत तयारी केली गेली सगळी अस्त्रे पाजळून ठेवण्यात आली मेडिकल सर्टिफिकेट्स तयार करण्यात आले अटेंडन्स क्लार्कशी बोलणी झाली तरी देखील हजेरी कमीच भरत होती सगळ्यात कमी हजेरी अभय कुमारी यांच्या तासाची होती आणि मग बघता बघता त्यांच्या चेंबर पुढे देवळासारखी रीग लागली माहीत नाही अटेंडन्स लावतात का नाही दादाचा अस्थमा वाढत चालला होता एवढी भीती वाटते तर तासांना हजर राहायचं ना जयवर्धन चिडून म्हणाला तू आता चेंबरच्या बाहेर उभा राहून लेक्चरबाजी करू नकोस दादा अस्थालीन ओढत म्हणाला अटेंडन्स लावतील मित्रांनो मेडिकल सर्टिफिकेट्स यावेळी एकदम ओरिजिनल्स आहेत काळजी करू नका मी म्हणालो अरे दुबेजी तुम्ही देखील लाईनमध्ये आहात का दुबेला येताना पाहून जयवर्धन म्हणाला होय थोडी कमी भरते हजरी म्हणून मग विचार केला की भेटावे एकदा दुबे छत्री बंद करत म्हणाला परंतु अभय सर तर तुमच्यावर नेहमीच नाराजच असतात तुमची हजेरी माफ करतील मी शंका उपस्थित केली माझीच करतील तुम्ही तुमचं पाहून घ्या दुबे फटकळपणे बोलला मी गप्प झालो अजून किती प्राध्यापकांना भेटावं लागेल याबद्दल आम्ही एकमेकांशी बोलत होतो की तेवढ्याच अभय सरांचा आवाज कानावर पडला काय आहे व्हाय ऑल ऑफ यू बिईंग स्टँडिंग देअर गुड मॉर्निंग सर चेंबरमध्ये घुसल्याबरोबर आम्ही सगळे एकसोबत म्हणालो हां बोला तुमचं प्रेझेंटेशन बाकी आहे ना अजून अभय सराने विचारलं नाही सर प्रेझेंटेशन झालं आहे आमचं जयवर्धन म्हणाला मग अभयसराने परत विचारलं सर अटेंडन्स मी एवढंच बोललो असेन हे पहा आय डोंट वॉन्ट टू बीइंग रीड टू यू माझ्या तोंडून काही चुकीचं निघण्याआधी प्लीज निघा तुम्ही इथून सर दाराकडे खून करत म्हणाले सर आज डाऊन विथ जॉन्डिस मी म्हणालो काय नाव आहे तुझं माझ्याकडे पेन्सिल रोखत अभय सराने विचारलं सर सूरज मी म्हणालो सूरज मागच्या वेळी देखील तुला जॉन्डिसच झाला होता आपलं रजिस्टर चेक करत अभय सर म्हणाले होय सर आणि फर्स्ट सेमिस्टरच्या देखील तू हेच निमित्त सांगितलं होतंस मला जितकं कळतं त्यावरून माणसाला दोन वेळेपेक्षा अधिक वेळा कावी होऊ शकत नाही हवेत पेन्सिलनं दोन असं लिहित अभय सर म्हणाले सर यावेळी हेपॅटायटिस बी झाला होता इथं ॲडमिट देखील होतो तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट पाहू शकता मी एका दमात बोलून गेलो नाही नाही त्याची काही गरज नाही मला तुमच्या प्रयत्नावर पूर्ण विश्वास आहे तसंही तुम्हाला बी बीसारखा दुर्द आजार झाला आहे तुम्हाला तर सगळ्यांच्या सदिच्छांची देखील खूप गरज आहे मी तुमचा भरोसा तोडणार नाही प्लीज जा आणि परीक्षेच्या तयारीला लागा अभय सराने टोमणा मारला थँक्स सर मला त्यांच्या टोमण्याने काही फरक पडणार नव्हता माझं काम झालं होतं तुम्हाला कोणता आजार झाला होता दुबईजी अभय सर दुबईकडे वळले सर मी खूप गरीब आहे आणि अपंग देखील तुमचा वर्ग नेहमी लंचनंतर भरतो मी पायी चालतच जेवण करायला जातो आणि पायीच परत येतो मी गरीब असल्यामुळे रिक्षा परवडत नाही आणि पायाला लकवा मारला आहे माझ्या त्यामुळे भरभर चालू शकत नाही मी मी पोचतो तोपर्यंत तुमचा वर्ग चालू झालेला असतो आणि तुम्हीच म्हणता की जेव्हा मी शिकवत असतो त्यावेळी कोणी वर्गात घुसायचं नाही म्हणून मग मी तुमचा आदर राखण्यासाठी वर्गात येत नाही सर त्यामुळेच माझी हजेरी कमी भरली दुबेजींनी अभय सरांना कोणती संधी न देता आपलं लढगाणं रडून घेतलं अभय सर काही वेळ दुबेकडे पाहतच राहिले काय बोलावं त्यांना कळलं नाही शेवटी एवढंच म्हणाले ठीक आहे यावेळी तुमची हजेरी भरेन पण पुढच्या वेळी आय विल मेक इट शुअर की माझा तास लंच झाल्या झाल्या नसेल Sir, जैवर्धन जैवर्धन सर माय नेम इज जयवर्धन शर्मा जयवर्धन इतकंच म्हणाला आणि अभयी सर भडकलेच तुम्ही दोघं निगा येथून ताबडतोब दिवसभर बाईकवर बसून कॉलेज ते रुपम आणि रुपम ते कॉलेज फेऱ्या मारत असता काय करत असता तुम्ही भाडे मारत असता का निर्लज्ज कुठले कमीत कमी ते तरी केलं असतं तर चाललं असतं निघा इथून अभय सर फाईल बंद करत म्हणाले चलावे हा तर भडकलाय जयवर्धन हळूच म्हणाला आणि आम्ही सगळे बाहेर पडलो बाहेर पडताक्षणी मी हसत म्हणालो बघा याला म्हणतात इम्प्रेशन होय रे राजा खरा आहे नवरी तीच जी नवऱ्याला पसंत करते जयवर्धन हळूच म्हणाला होय होय मार चालू आपलं इम्प्रेशन आता श्रीवास्तव सरांकडे चाललो आहोत पाहूया तिथं तुझं इम्प्रेशन किती कामाला येतं ते दादा त्रासलेल्या स्वरात म्हणाला दादानं श्रीवास्तव सरांना खूप मदत केली होती एकदा त्यांच्या आईची तब्येत बिघडली होती त्यावेळी तो त्यांना आपल्या बाईकवरून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता आणि रात्रभर त्यांच्यासोबत राहिला होता त्यामुळे साहजिकच श्रीवास्तव सरांचा त्याच्यावर विश्वास होता गुड मॉर्निंग सर श्रीवास्तव सरांच्या केबिनमध्ये घुसल्याबरोबर आम्ही सोबतच म्हणालो दुबेनं पुढं होऊन त्यांना वाकून नमस्कार केला अरे अनुराग कुठे होतास तू मागच्या एका महिन्यापासून गैरहजर आहेस तू श्रीवास्तव सराने आश्चर्यानं विचारलं सर बरं वाटत नव्हतं थो थोडं दादा खाली मान घालून म्हणाला ओ आत्ता बरं आहे ना सांग काय काम होतं सर अटेंडन्स कमी आहे दादा हळूच म्हणाला ओके मी पाहतो तू एक मेडिकल सर्टिफिकेट देऊन ठेव हो। आणि बाकी कसं चाललं आहे तुझं सर माझा देखील हाच प्रॉब्लेम आहे मी पण मेडिकल सर्टिफिकेट देऊ का जयवर्धनला संधी दवडायची नव्हती ओके जयवर्धन पाहून श्रीवास्तव सर म्हणाले तुझा काय प्रॉब्लेम आहे श्रीवास्तव सरांनी मला विचारलं सर आय वॉज डाऊन विथ जॉन्टीस मी परत इंग्रजीचा आधार घेतला मग श्रीवास्तव सर एवढंच म्हणाले सर त्यामुळेच अटेंडन्स कमी भरतोय मी आता इंग्रजी विसरून गेलो कमी भरतोय तुमचा अटेंडन्स कमी भरतोय तुम्ही तर सगळ्या वर्गाच्या अटेंडन्सच्या भरपाईचा ठेका घेतला आहे तुमचा अटेंडन्स कमी कसा भरतोय श्रीवास्तव सर खोचकपणे म्हणाले सर मला हिपॅटायटिस बी झाला होता तुम्ही मेडिकल सर्टिफिकेट पाहू शकता मी हळू आवाजात म्हणालो तू एका दिवसात तीन तीन नावं धारण करू शकतोस मग मेडिकल सर्टिफिकेट तर काय तुझ्या हाताचा मळ असेल मी तुझं ॲप्लिकेशन कन्सिडर नाही करू शकत श्रीवास्तव सर म्हणाले मी निवृत्तर होऊन उभा राहिलो दादा आणि जयवर्धन गालातल्या गालात हसत होते अरे दुबेजी तुम्ही देखील आणि तुबे आहात का खूप दिवस झाले तुम्ही देखील वर्गात दिसला नाहीत श्रीवास्तव सराचा दुबेकडे वळले नाही सर मी तर फक्त तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रसाद द्यायला आलो आहे दुबेनं न घाबरता बेधडकपणे म्हणाला कोणत्या देवाचा प्रसाद दुबेजी सराने विचारलं मागच्या महिन्यात आईला घेऊन कालीघाटच्या दर्शनाला गेलो होतो म्हणजे झालं असं की सर काली माई तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाले की दर्शनाला ये आता मी असा आपण जे काम दोन दिवसात व्हायला पाहिजे त्याला दहा दिवस लागले सर बस तिकडूनच येतो आहे तुमच्यासाठी प्रसाद घेऊन आलो आहे घ्या सर दुबेनं अत्यंत नम्र स्वरात आपलं बोलणं संपून प्रसाद सरांच्या हातावर ठेवला अच्छा अच्छा यासाठी अलीकडे दिसला नाहीत काही हरकत नाही कालीमातेच्या कृपेनं सगळं काही ठीक होईल जा जाऊन परीक्षेच्या तयारीला लागा श्रीवास्तव सरांनी प्रसादाचा पुडा डोक्याला लावला जुबेसोबत आम्ही देखील बाहेर पडलो बघ राजा हिशेब बराबर झाला की नाही तिकडं माझं झालं नाही इकडं तुझं झालं नाही दादा म्हणाला होय होय पण हरकत नाही एके ठिकाणी झालं तरी बस झालं आता परीक्षेत बसू तरी शकतो परंतु दुबेचं काम आता दोन्हीकडे झालं बुवा मी म्हणालो दुबे काय बे हा प्रसादाचा काय गेम खेळतोस रे जयवर्धननं दुबेला धमकावत विचारलं गेम काय त्याच्यात काही खास नाही श्रीवास्तव सरांच्या केबिनमध्ये घुसल्याबरोबर त्यांच्या शेल्फमध्ये काली आईचा फोटो नजरेस पडला त्यावरून समजलं की सर सर कालीचे भक्त आहेत मग काय गोष्ट रचून टाकली दुबे कॉलेजच्या बाहेर पडत म्हणाला आणि प्रसाद प्रसाद कुठून आला वे काय लाफा मारतो आहेस दादा म्हणाला कोणता प्रसाद कशाचा प्रसाद गावून येता येता चिवडा खात येत होतो खिशात पुडा पडला होता देऊन टाकला आमचा आ वाचलेला होता आम्हाला तसं सोडून दुबे आरामात रिक्षा पकडून निघून गेला कसा गेला पेपर परीक्षा हॉलमधून बाहेर पडल्यावर दादाना विचारलं कंपनीलाचा पेपर एकदम छान गेला मी म्हणालो जयवर्धन कुठं आहे मी सगळीकडे नजर फिरवत म्हणालो आत्ताच आहे अजून परीक्षकाशी वाद घालतोय परीक्षेची बेल दहा मिनटं उशीर आवाजली म्हणून त्याला दहा मिनटं हवी आहेत वाढवून दादा हसत म्हणाला मग त्याला उशीर होईल बहुतेक चल तोपर्यंत आपण चहा घेऊ मी म्हणालो आणि आम्ही कॅन्टीनकडे निघालो कॅन्टीनमध्ये आधीच काही जण बसले होते एका बाजूला काही खुर्च्या रिकाम्या होत्या तिथं एका खुर्चीवर दुबे बसला होता आम्ही तिकडेच गेलो मग दुबेजी कसा गेला पेपर मी बसल्याबरोबर दुबेला विचारलं झकास एवढंच उत्तर मला फारसा वरा गेला नाही दहा दादा बसता बसता म्हणाला अरे असं कसं कंपनी लॉ तर तुला बीकॉमच्या वेळी देखील होतं ना मी त्याला म्हणालो म्हणून तर यार टाईप्स ऑफ शेअरच्या प्रश्नाचं उत्तर इतकं लांबलं की विचारू नकोस सगळं आठवत होतं आणि ते लिहिण्याच्या नादात बाकीचं बरंच राहून गेलं दादा हात चोळत म्हणाला आम्ही तर जितकं आठवत होतो तेवढंच लिहिलं बुवा मी म्हणालो हे तुम्ही कोणत्या प्रश्नाबद्दल बोलता आहात दुबेनं अत्यंत आश्चर्यानं विचारलं अरे क्वेश्चन नंबर पाच टाईप्स ऑफ शेअर मी म्हणालो अरे त्याचा गोंधळ होईल बाबा तो हिंदीत पेपर देतो त्याला हिंदीत सांग दादा म्हणाला ओह हो सॉरी दुबईची पाच नंबरचा प्रश्न होता ना अंश म्हणजे काय आणि त्याचे प्रकार सांगा अंश आणि त्याचे प्रकार दुबीचा चेहरा पूर्ण पालटला होय तुम्हाला काय वाटलं मी विचारलं त्याच्या म्हणून तर मार्क्स पडत नाहीत या प्रश्न होता अंश आणि त्याचे प्रकार आणि मी लिहिलं हंस आणि त्याचे प्रकार मग कुठून मार्क्स पडणार दुबे अत्यंत काळजीत पडला होता काय हंस आणि त्याचे प्रकार अरे बाप रे बाप दुबे तुझं काय करू यार साल्या तू तू निघीतून दादा हसतच सुटला इतका हसायला लागला तो की तो जमिनीवर पडतो की काय असं वाटू लागलं कोणते कोणते प्रकार लिहिले मग तुम्ही दुबेजी मी हसू आवरत विचारलं राज हंस पवन हंस मुक्त हंस दुबीकडे पूर्ण लिष्ट होती पळवा पळवा कोणीतरी याला इथून पळवा यार दादा आता खाली लोळत होता तो हसून हसून इतका बेजार झाला की हे कॅन्टीन आहे हे देखील विसरला तो दोस्ता मांडलं मांडलं तुला तू तु असलास की मरण अधिक सोपं होतं बुवा बघ तिकडं दादा हसून हसून मरत चालला आहे बरं तू तू सोडते अजून काहीतरी नवीन ऐकवू नवीन ऐकवू मी हसू त्याला म्हणालो तुझं मध्ये कोणाचे तरी भांडण झालं होतं ना दुबेनं अचानक विचारलं तुला कसं माहीत माझा हसू गायब झाला प्रॉक्टरवाला तिवारी म्हणत होता आणि विचारत देखील होता तुझ्याबद्दल दुबे म्हणाला अजून काय म्हणत होता मी विचारलं म्हणत होता की काहीतरी मोठं घडणार आहे पण काय हे त्याला देखील माहीत नाही आहे चहा संपवत दुबे म्हणाला मी आता बराच वेळ शिखासोबतच असायचो बरेचदा आम्ही अस्सी घाट मधुबन किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये आमचा संध्याकाळचा वेळ घालवत असायचो शिखाला अधिक वेळ देत असल्यामुळे अलीकडे मी माझ्या मित्रांना जास्त वेळ देऊ शकत नव्हतो दादा आणि जयवर्धन दोघांना याचं वाईट वाटायचं पण त्यांना प्रोजेक्टची काळजी देखील असायची शिकाची या कामी होत असलेली मदत त्यांना माहीत होती त्यामुळे ते काही बोलायचे नाहीत हां जाता येता ते मला दोस्त दोस्त ना रहा असं म्हणत चिडवत राहायचे अशाच एका संध्याकाळी मी शिकायला भेटून खोलीवर परतलो होतो पाहिलं की जयवर्धन डोकं धरून बसलं आहे असं डोकं धरून का बसला रे मी जयवर्धनला बहून म्हणालो जयवर्धन भाई टेन्शनमध्ये आहेत दादा म्हणाला तो स्टार स्पोर्ट्स वाचण्यात तल्लीन होता काय झालं सगळं ठीक आहे ना रिझल्ट लागला की काय मी अस्वस्थ होत विचारलं त्यालाच विचार दादा म्हणाला काय झालं बे मी विचारलं सगळं तुमच्यामुळं घडलं आहे जयवर्धन अतिशय रागात होता आता सांगशील की काय झालं ते मी देखील रागानं म्हणालो मी सांगतो दादा म्हणाला काल जेव्हा आपण वर्गात होतो त्यावेळी साहेब सोबत क्रिकेट खेळत होते झिरोवर आउट झाले तर थैथ करू लागले आणि तावातावाने सिनियर्सना चॅलेंज देऊन टाकलं क्रिकेट मॅचचं सा। साला घाई घाईत अडवा तिडवा कसा तरी बॉल टाकून पायावर मारला आणि ओरडू लागली की एल बी डब्ल्यू आता सांगा हॉस्टेलमध्ये कोणी एलबीडब्ल्यू होतं का जयवर्धन म्हणाला पण तू कशाला तावा देतो रे ना मागा -मागा करने असा असा मी त्याच्यावर उकडत म्हणालो मग काय घंटेवर चढू या ज्युनियर्सना बाईक घेऊन मुलींच्या मागं मागं करणं एवढंच येत असतं असं म्हणत होते ते हे सगळं तुमच्यामुळे झालंय जयवर्धननं बरोबर वर्मावर बोट ठेवलं होतं असं म्हणाले मी म्हणालो नाही मी तर रिकामं बसलो आहे ना गोष्ट रचून टाईमपास करतो आहे बाबा जे म्हणतात ना की चांगल्यासोबत राहाल तर चांगलंच घडणार आणि वाईट संगत धराल तर वाईटच होणार ते अगदी बरोबर आहे जयवर्धन उदास देखील होता बरोबर केलंस तू राजा अब्रूचा प्रश्न आहे या सगळ्यांना दाखवून द्यावं लागेल दादा जयवर्धी बाजू घेत म्हणाला घंटा आणि तू हे राजा राजा काय बोलत होतास रे असं वाटतं जणू एखाद्या फडतूस सिनेमाची फडतूस हिरोईन बोलत आहे आधीच डोकं गरम झालं आहे माझं जयवर्धन अस्वस्थ झाला होता आणि मुलीच्या मागे बाईक घेऊन फिरणारा असं कोण म्हणाला होता साला नाव सांग त्याचं फक्त मी पेटून म्हणालो आभे तुझी टकळी बंद करवे जिथं मुलीचा विषय निघाला लगेच घुसतोस आल्या तू क्रिकेटचा विचार करा आता जे चॅलेंज दिलं आहे ना तेच घडणार आता दादा ठामपणे म्हणाला तेच तुझं काम आहे तूच ठरव मी त्याच्या हातून स्पोर्ट्स स्टार हिसकावून घेत म्हणालो कोणत्या दिवशी ठरले आहे मॅच दादानं विचारलं रविवारी जयवर्धन उठत म्हणाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद